अत्यंत महत्त्वाच्या महिलांसाठी उपयुक्त किचन टिप्स। नमस्कार मंडळी, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। ह्या टिप्स तुम्हाला रोजच्या जीवनात उपयुक्त ठरतील। नंबर एक, काळा चहा बनवताना त्यामध्ये लिंबाची पाने किंवा गवती चहा टाकल्याने चहा छान चविष्ट बनतो। नंबर दोन, पुऱ्या कमी तेलकट होण्यासाठी पुरी छान फुगावी म्हणून कणकेमध्ये थोडी साखर घालावी, कमीत कमी अर्धा चमचा तरी घालावी। नंबर तीन, चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी रात्री झोपताना कच्चे दूध लावावे व 20 ते 25 मिनिटाने धुवावे। नंबर चार, बंद गॅसवर दूध तापवल्याने दुधावर छान जाडसर साई येते। नंबर पाच, पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीमध्ये चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते आणि त्याचा कटही छान येतो। नंबर सहा, ज्यांना वात आहे, पित्ताचा त्रास आहे, त्यांनी गोड आंबट पदार्थ मिक्स करून खाऊ नये। नंबर सात, पोटातील अल्सरच्या त्रासाने जर जळजळ होत असेल तर सकाळी थंड दूध प्यायल्याने लगेच आराम मिळतो व पोटाची जळजळ कमी होते। नंबर आठ, पनीर कोमट पाण्यात थोडा वेळ ठेवल्यास मऊ आणि स्पंजी होते। नंबर नऊ, चटणी बनवताना 2 चमचे दही टाकल्यास चटणी काळी पडत नाही, मस्त हिरवी व ताजी राहते। नंबर दहा, लसूण पटकन सोलण्यासाठी थोडा वेळ गरम पाण्यात भिजवा की लसूण पटकन सोलला जातो। नंबर अकरा, रोज उपाशीपोटी एक टोमॅटो खाल्ल्याने शरीर तजेलदार राहते। नंबर बारा, काळी मिरी पावडरमध्ये मीठ मिसळून दातावर चोळल्याने दात दुखीपासून आराम मिळतो। तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।